सीपीआर मध्ये वीस हजार लिटरचा ऑक्सिजन टँक चारशे पन्नास रुग्णांची दररोज सोय होणार शनिवारपर्यंत कार्यान्वित होणार आहे कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री पाटील यांनी युद्धपातळीवरती निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून वीस हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदीला मंजुरी दिली येथील सीपीआर मध्ये हा टँक बसवण्यात आला असून दिवसाला चारशे पन्नास रुग्णांना ऑक्सिजनची सोय होणार असून शनिवारपर्यंत कार्यान्वित होणार आहे तीस फूट उंच दोन मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक आज बसवण्यात आला यासोबत चारशे क्युबिक मी एकूण मधून सीपीआर मध्ये पंधरा ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँक मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे तेथून द्वारे रुग्णांच्या बेड पर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नई येथील बी आर एशिया पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागवला सध्या पाईप जोडणीचं काम सुरू असून शनिवारपर्यंत या टँकमधून ऑक्सिजन पुरवण्याची सुविधा कार्यान्वित होईल डॉक्टर उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे यांनी अशी माहिती दिली आहे